पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं आहे. अरे 334 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती. काही लोक खासदार होते, काही लोक मंत्री होते, काही लोक पालकमंत्री होते. आज प्रश्नच विचारतो, एवढी वर्ष वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही, याचं आधी उत्तर जनतेला द्या. ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या. आज जेव्हा निधी दिला, माझ्या राजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचला. आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना, तर सगळी प्रलोभनं असताना आणि 10-10 वेळा इकडं ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये. मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय. असं जर असेल तर मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं, पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती, निवडणूक संघर्ष